राज्यातील 60 कारागृह क्षमतेपेक्षा 152% कैदी जास्त आहेत. 60 वर्षापेक्षा जास्त वयाने असणाऱ्या कैद्यांची कारागृहात वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत 13,115 कैदी कोर्टाच्या आदेशाने सोडण्यात आले आहेत. कोरोना काळात कारागृहाने केलेल्या उपाययोजनाबाबत मुंबई हायकोर्टाने समाधान व्यक्त केलं आहे. भारतात लॉकडाऊन असताना 9 कारागृहात लॉकडाऊन पाळला गेला आहे. कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेसाठी कारागृहात कोविड केअर सेंटर सुरू केलं आहे. आज आपल्याकडे 52 कोविड सेंटर कारागृहात उपलब्ध आहे. ज्या कैद्यांचे वय 60 पुढे आहे त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे. कोरोनाच्या काळात कोविडमुळे कैद्यांना भेटणं बंद केलं होतं, मात्र मोबाईलच्या माध्यमातून मुलाखती सुरू आहेत आणि कोरोना हा कारागृहात पण पोहोचला आणि आजच्या तारखेला कारागृहात 73 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आजपर्यंत 13 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कारागृहात एकूण 4,342 कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 4,157 कैदी आजपर्यंत बरे झालेत. राज्यातील कारागृहात 87,000 कोविड टेस्ट केल्या आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. मुख्य कारागृहामध्ये एखाद्याला काही सिम्पटम्स दिसले किंवा तो आरटीपीसीआर पॉझिटिव्ह झाला तर त्याला आपण ताबडतोब तिथं स्थलांतर करून आपले जे कोविड केअर सेंटर आहे या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवून आपण त्याच्यावरती लक्ष देतो. तर ह्या निर्णयाचा अतिशय फायदा झाला आणि ह्याच्यामुळे आजच्या तारखेत जर आपण पाहिलं तर आजच्या तारखेमध्ये आपले 73 इतके ॲक्टिव्ह केसेस आहेत, 10 स्टाफर्स आहेत आणि आपली प्रिझन पॉप्युलेशन जी आपण हँडल केलेली आहे ती जवळपास मी म्हणेन सर्वसाधारणपणे फ्लोटिंग पॉप्युलेशन सकट 80,000 एवढं आपण पॉप्युलेशन हँडल केलेलं आहे. दुर्दैवानं त्याच्यामध्ये 13 डेथ्स पण झालेल्या आहेत, परंतु तुम्ही जर पर्सेंटेजमध्ये पाहिलं तर ते नगण्य आहे. 10 स्टाफर्सच्या पण डेथ्स झालेल्या आहेत, त्यांना फ्रंटलाईन वर्कर मानून शासनाने 50 लाख इतकी एक्सग्रेशा पेमेंटही दिलेला आहे. आपण एकूण आता बाकीच्या गोष्टी मी ते सॅनिटायझर मास्क आणि ऑक्सिमीटर हे सांगतच नाही, हे तर रुटीनच आहे. आपण आपल्या कारागृहांमध्ये आतापर्यंत एकूण 87,000 कोविड टेस्ट केलेले आहेत इन्क्लुडिंग आरटीपीसीआर. त्याचबरोबर आपण वॅक्सिनेशन हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या प्रिझन्समध्ये राबवलेलं आहे आणि सुरुवातीला आपल्याला बंधन घेऊन जायला लागायचं वॅक्सिनेशन करता, पण नंतर धोरणात्मक बदल झाला आणि आता प्रिझन्समध्ये येऊन अथॉरिटीज आपल्या बंधनांना वॅक्सिनेट करत आहेत. आतापर्यंत एकूण 23,424 इतके जॅब्स बंद्यांना दिलेले आहेत. काही ठिकाणी आता दुसरे सेकंड जॅबसुद्धा देणं सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे याचा फार मोठा आपल्याला आधार मिळालेला आहे. आपल्या कोरोना त्याच्यामुळे आटोक्यात आलेलं आहे. स्टाफर्समध्ये आपल्याला आपण एकूण 3,660. विजय शेंबडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.